गेल्या 1.5 वर्षाच्या काळात मावळ तालुक्यातल्या वेगवेगळ्या खात्यातील अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लूटमार करायचं काम या ठिकाणी सुरू होतं. लाचलुचपत विभागाच्या माध्यमातून अशा संबंधित अधिकाऱ्यांवर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कारवाई झाली. भारतीय जनता पक्षाच्या वतीने या भ्रष्ट अधिकाऱ्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो. या राज्यात असलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या सत्तेच्या काळात मावळ तालुक्यात देखील भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात बोकळलेला आहे. प्रशासनावर अंकुश नसल्यामुळं त्या ठिकाणी जनतेला या सर्व नाहक परिस्थितीला त्रास सहन करून जावं लागतंय. भ्रष्ट अधिकारी हटाव, मावळ बचाव ह्या भूमिकेतून या पुढच्या काळात भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता मावळ तालुक्यातल्या व त्या ठिकाणी असणाऱ्या आमच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वर असलेले सत्ताधारी पक्षाच्या माध्यमातून आलेले अधिकारी यांच्यावर झालेल्या या कारवाया ही बाजू संपूर्ण तालुक्याच्या जनतेच्या लक्षात आलेली आहे. सर्व सरकारी कार्यालयाच्या परिसरात सत्ताधारी मंडळींच्या माध्यमातून त्या ठिकाणी एजंट ठेवण्यात आलेले आहेत. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ज्या पद्धतीने यांनी सचिन वाजेंला 100 कोटीचं मुंबईमध्ये वसुलीचं टार्गेट दिलं होतं, त्याप्रमाणे मावळ तालुक्यातल्या सर्व सरकारी कार्यालयाच्या बाहेर असे किती सचिन वाजे उभे केलेले आहेत याची चौकशी झाली पाहिजे. आणि यांना दिलेलं टार्गेट अधिकाऱ्यांच्या माध्यमातून वसूल करायचं काम या ठिकाणी सुरू असल्यामुळं ही मावळ तालुक्यातली सर्व प्रकरणं उघडकीस येत असल्याचं निदर्शनास येत आहे. या घटनेचा आम्ही निषेध करतो. येणाऱ्या काळात भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता मावळ तालुक्यात प्रशासनावर अंकुश ठेवण्याचं काम करेल. चुकीचं असेल त्याचं अजिबात कुणीही समर्थन करणार नाही. जरी आमच्या पक्षाचा एखादा कार्यकर्ता याच्यात संबंधित विषयात लक्षात आला सापडला तर त्याला पक्षातून या ठिकाणी आम्ही निलंबित करायची भूमिका घेऊ. परंतु मावळ तालुक्याच्या प्रगतीला आणि विकासाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये अग्रगण्य असलेल्या मावळ तालुक्याचं नाव आणि मावळ तालुक्याच्या जनतेचा अपमान होणार नाही याच्यासाठी भारतीय जनता पक्ष या तालुक्यातल्या जनतेच्या हितासाठी पुढच्या काळात आक्रमक भूमिका घेऊन काम करणार आहे. आणि अशा अधिकाऱ्यांवर लक्ष ठेवण्याचं काम तर नक्कीच करू, परंतु कायदेशीर बाजू तपासून त्या ठिकाणी योग्य त्या पद्धतीचा धडा देखील शिकवण्याचं काम या ठिकाणी आम्ही करणार आहोत.